विटा शहराच्या सर्व प्राइम ठिकाणी विविध साईजचे दुकानदार ऑफिस करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा। आपले आयुष्यातील स्वप्न पूर्ण करायचे असल्यास दर्जेदार व गुणवत्तापूर्ण भूकंपरोधक बांधकाम, वास्तुशास्त्राची जोड असलेले लक्झरियस फ्लॅट दुकानदारी हॉलसाठी आजच संपर्क करा। तसेच विटा ओगलेवाडी व सांगली येथे भव्य नवीन प्रकल्प सुरू होत आहे। विश्वासाचे दुसरे नाव श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा। मग वाट कसली बघताय, आजच बुकिंग करा। आज हातनोली येथे अखिल भारतीय मराठी संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व मान्यवरांनी इन्कम टॅक्स कमिशनर सचिन मोटे यांच्या शुभहस्ते गावातील सर्वसामान्य जनतेला सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आपल्या भागामध्ये सुद्धा कोरोना या रोगाचे प्रमाण वाढत चाललं आहे, तरी सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे जरुरी आहे, म्हणून सॅनिटायझर व मास्कचे वापर करा व सुरक्षित राहा असे त्यांनी सर्वांना सांगितले। आठवाडी तालुक्यातलं झऱ्याच्या पश्चिमेला आहे। अशा छोट्याशा गावातून गेलेलो आहे मी। एका तुमच्या आज माझ्या आई आणि वडिलांसारखी बरेच मंडळी उपस्थित आहे, तुमच्यासारखी माझे आई वडील आहेत। तर अशा परिस्थितीतून मी त्या पदावर गेलेलो आहे। आज करोनाची महामारी असताना आम्ही आमचे मित्र बुधवानी साहेब, तुमच्या गावचे सुपुत्र, तसेच आमचे सगळे मित्र आलेले आहेत माझ्याबरोबर। आज कलाई व्यवसायातले आहेत, वेगवेगळ्या व्यवसायातले आहेत। अशा प्रकारचे स्पेशल उपक्रम आम्ही घेतोय, जिथं जिथं गोरगरीब जनतेला कसा फायदा होईल, ह्यातनं कसं आपल्याला बाहेर पडता येईल, असं अशा प्रकारचं आपण काम चालू आहे। त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी दोन शब्द अजून पुढं सांगू शकतो की हा एक आपला छोटासा प्रोजेक्ट आहे, पण ह्या गावातील काही गरीब लोक असतात आणि त्यांची मुलं लहान असतील, त्यांना कुणाला शिक्षणाचा प्रॉब्लेम असेल, समजा आठवीला मुलगा आहे आणि तुम्ही तुमच्याकडे पुढं नवी दहावी किंवा दहावी नाही, त्याला पुढं शिकायला पैसे नाहीत, असं जर काय कोणाचे प्रॉब्लेम असतील आणि तुम्ही जर त्या प्रॉब्लेम पोटी जर कुठल्या मुलाला जर शाळा सोडून त्याला जर धंद्याला लावत असेल तर असं काही करू नका। गावात आता आम्ही आज इथे येऊन गेलेलो आहे, तुमच्या लक्षात आलं की कोण आहेत आजूबाजू लोक, ह्यातल्या एकाला जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला 100% त्याच्यापाशी या तुपल्या मुलाबाळांचं तुमच्या शिक्षणाचा काही जो प्रश्न आहे तो आम्ही 100% हे आमचे लोक आहेत गावातले आणि लोकांचे बरेच जॉबचे प्रश्न असतील, अजून कसले तुमच्या शासकीय याचे कोणाचे काही मॅटर असतील शासनाच्या रिलेटेड, तर अशा प्रकारचे प्रश्नही तुमचे सोडवले जातील। तुमच्या गावातले जे प्रतिष्ठित लोक आहेत, आधी तर सरपंच असतील किंवा तुमच्या गावचे सुपुत्र अनिल पाटील असतील, तर अशा लोकांपर्यंत हा मॅसेज पोहोचवा, तो आमच्यापाशी येईल आणि तुमच्या त्या प्रश्नाचं निर्मूलन होईल। आणि हा करोना बाबतीत आज आम्ही करतो आहे, आज आमच्या मित्राने शंकर बुधवणे साहेबांनी तुम्हाला सांगितले कसं वापरायचं, तसंच वापरा, जास्त पडले लावू नका, आता त्याचे थोडे साईड इफेक्ट पण आहेत। आणि सगळ्यांनी काळजी घ्या, खेडेगावात आपली सगळ्यांची प्रतिकारशक्ती तशी स्ट्रॉंग आहे असा, आणि घाबरू नका महत्त्वाचं म्हणजे या करोना जरी आला असेल किंवा करोनाबद्दल जेवढी भीती दाखवली तेवढ्या भीतीला तुम्ही जास्त घाबरू नका। आपल्या सर्वांना सांगायचं म्हणजे साहेब अगोदर डॉक्टर आहेत आणि डॉक्टर होऊन पुन्हा कमिशनर झालेले आहेत, त्यामुळं अनुभवाचा साठा भरपूर आहे साहेबांच्या बरोबर। म्हणजे डॉक्टर म्हणून मी सांगतोय तुम्ही की कोरोनाला लय काय घाबरायची गरज नाही, जेवढा त्याचा भाव केला तेवढी काय घाबरायची गरज नाही, पण काळजी घ्या, विनाकारण कुठं जाऊ नका, किंवा बाहेर न आलं तर पहिले आंघोळ करून घ्या, कपडे हात बीत सगळे धुवून घ्या व्यवस्थित, चांगलं खवा जे काही वस्तू आहे जे आयुर्वेदानं मांडलेल्या वस्तू आहेत ज्याच्यात आपली प्रतिकारशक्ती वाढते असं वाढवत जावा। आणि हे काय आजार असं येत राहतील आणि या आजारात आपण एकदा शिकायचं की हा एक तात्पुरता आजार आहे, जिथून पुढे आपल्याला हे असं सॅनिटायझेशन, स्वतःची काळजी, चांगलं आरोग्य, एक चांगलं आरोग्य हे आपल्याला नेहमीच सुरू चालायचं आहे। एक आपल्याला एक आता एक हा हे एक निमित्त आहे, तिथून पुढे सगळ्यांनी घरी पैशानं सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात, पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे हे जगायला काय सगळ्यांना काही जास्त असं काही लागत नसते, एक चांगलं आरोग्य सगळ्यांसाठी तेवढं तर चांगलं जास्त करता येतं, चांगलं हेल्दी राहता येतं, चांगलं वर्क करता येतं, अशी सगळ्यांनी काळजी घ्या। आणि अपेक्षित आहे की सगळे आपण यातनं बाहेर पडू, अशा प्रकारे सगळ्यांना शुभेच्छा आणि चालू दे। यावेळी विट्याचे उद्योजक व बिल्डर शंकर बुधवानी, पांडुरंग मुळीक, बबनराव दबडे व विटा पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे, अखिल भारतीय मराठी महासंघाचे संरक्षक राजाराम देशमुख, राष्ट्रीय उपाध्यक्ष अजित भैया शिंदे, राष्ट्रीय महासचिव प्रदीप पाटील, दादासाहेब कचरे शेठ, विनायक मासाळ, शंकर शेठ, अजित पवार शेठ, गोल्डन बॉस अक्षय भैया, विनोद जाधव, गणेश आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। माझ्या निमंत्रणाला मान देऊन आमच्या छोट्याशा गावाला सचिन मोटे व सर्वांनी भेट दिली, त्याबद्दल मी व हातनोली गावच्या सर्व ग्रामस्थांकडून सर्वांचे मनापासून आभारी आहे, असे अखिल भारतीय मराठी महासंघाचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।